सर मैंने कर लिया नहीं है जस्ट त्यामुळे फिसळल्या सारखी दिसते असा कलर येणार आहे ती लकडी. बाउल मध्ये काढून घेतली मी तर ही थोडीशी जाडसरच वाटलेली असते अशा पद्धतीने. चाटमध्ये जी वापरतात ती हिरवी चटणी आज आपण बनवणार आहोत. त्याच्यासाठी कोथिंबीर घेतली आहे मी, त्यानंतर पुदिना. यांचं प्रमाण बघू शकता तुम्ही, कोथिंबीर जास्त घेतली आहे, पुदिना थोडा कमी घेतला आहे. पुदिना बारीक केल्यानंतर काळा पडतो थोडासा म्हणून त्याची क्वांटिटी कमी घेतली आहे. त्याच्यानंतर एक हिरवी मिरची घेतली आहे, लसूण घेतला आहे, आल्याचा तुकडा घेतला आहे, काळं मीठ आणि आपलं रेग्युलर मीठ. ही कोथिंबीर खूप मोठी मोठी आहे, तिला मी थोडंसं चिरून घेणार आहे. त्यानंतर पुदिना चिरून घ्यायचा आहे आपल्याला. मिक्सरमध्ये टाकलं आहे मी त्याला हा लसूण, हिरवी मिरची, आलं, याला थोडं मिक्स करून घेऊया. आणि पाणी टाकते मी थोडंसं म्हणजे व्यवस्थित बारीक होईल ते. आपल्याला तसं खूप फाईन पेस्ट नाही बनवायची, याची थोडी जाडसरच बनवायचं आहे. व्यवस्थित बारीक झाली आहे आपली चटणी, ती मी काढून घेते आता बाउलमध्ये. बाउलमध्ये काढून घेतली मी चटणी, ही थोडीशी जाडसरच वाटलेली असते अशा पद्धतीने. मिक्सरमधनं काढली आणि जस्ट त्यामुळे फिसळल्यासारखी दिसते असा कलर येणार आहे तिला ग्रीन.